समाजातर्फे आम्ही पहिल्यांदा भागवत सप्ताहाचा आयोजन करत आहे. हे आम्ही गेल्या वर्षी राधाकृष्ण महाराज आले होते भोंगळे, त्यांचा कार्यक्रम झाला होता भागवत सप्ताहाचा. तिथं आम्ही सगळ्यांनी मित्र वगैरे सगळ्यांनी बंधू भगिनींना आम्ही घेऊन गेलो तिथं. त्याच्या भागवत सप्ताह पूर्ण ऐकला आम्ही, तर त्याच्यात आम्हाला प्रेरणा झाली. आमच्या सिंधी समाजात कधी भागवत सप्ताह झालेला नाही. मग आमच्या सगळ्या मित्रांनी आणि बंधू भगिनींनी सगळ्या विचारून आपण सुद्धा पण सिंधी सोलापूर सिंधी समाजात आमच्या गुरुनानगर हॉलमध्ये भागवत सप्ताह व्हावा हे आम्ही आमच्या मनात विचार आले. मग बरेच प्रयत्न केले आमचे बाकीचे जे मित्र वगैरे यांच्याकडून आम्ही सल्ला वगैरे घेतली तर आयोजन करावा, सगळ्यांनी मान्यता केली. मग लाईव्ह प्रयत्न करून आमचे हिमाचलचे आता येणारे भागवत कथाकार पंकज शर्मा, त्यांचे काही मित्र आहेत, त्यांच्या थ्रू त्यांचा लिंक लागला आणि आम्ही ह्या सप्ताहाचं आयोजन केलंय. उद्या 13 तारखेपासून 19 तारखेपर्यंत भागवत सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे आम्ही गुरुनानक मंगल कार्यालयामध्ये, आमच्या गुरुनानक नगर सोसायटीमध्ये. आणि हा 13 तारखेपासून 18 तारखेपर्यंत संध्याकाळी 7 ते 9 कथा करणार ते आचार्य पंकज शर्माजी महाराज. आणि नंतर 19 तारखेला सकाळी 8 ते 11 टायमिंग ठेवलेलं आहे, त्या दिवशी समापन होणार आणि या बाबत समापन महायज्ञाच्या कार्यक्रमाला हे होणार. तरी सर्व नागरिकांना आमची विनंती आहे, सिंधी सोलापूर समाजाच्या या भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमात सगळ्यांनी सहभागी व्हावं.